नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढून प्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्ट दुकानाच्या पायऱ्या चढली. ती काउंटरसमोर उभी राहिली व औषध मागू लागली, पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचे लक्ष गेले नाही. काउंटरवर गर्दी होती, त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्याकडे गेले नाही. केमिस्टचा मित्र अमेरिकेतून आला होता, त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याशा मुलीने खिशातून एक नाणे काढून काउंटरवर आपटले. त्याचा आवाज ऐकून सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्याकडे आला, कौतुकाने व प्रेमाने म्हणाला, काय पाहिजे तुला बेटा? मला चमत्कार पाहिजे. केमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले, बेटा तुला काय पाहिजे? ती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे. केमिस्ट तिला म्हणाला, बेटा इथे चमत्कार मिळत नाही. ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कारसुद्धा इथेच मिळेल. केमिस्टने विचारले, बेटा तुला हे कोणी सांगितले? तेव्हा ती छोटीशी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली, माझ्या भावाच्या डोक्यात ट्यूमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी 4 लाख रुपये भरायला सांगितले आहेत. जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की आपल्याकडे पैसे नाहीत, विकायला दागिने किंवा इस्टेटही नाहीत. सर्व पैसे औषध उपचार करण्यात आधीच खर्च झालेत. त्या छोट्याशा मुलीचे व केमिस्टचे असे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्याजवळ आला व म्हणाला, तू किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी? तिने आपली छोटी मूठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली. त्याने ती मोजली, ते 21 रुपये 50 पैसे होते. तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहून हसला व म्हणाला, बेटा तू चमत्कार विकत घेतलास, चल मला तुझ्या भावाकडे घेऊन चल. तो पाहुणा जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेतून आला होता, तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर जॉर्ज ॲडसरस होता. त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी 21 रुपये 50 पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या धाडेतून बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना डॉक्टर जॉर्जने मुलीला उचलून घेतले व म्हणाले, बेटा कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही? जरूर मिळतो, जरूर मिळतो. ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. सद्गुरु समर्थाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म, तिची श्रद्धा खरी ठरविली. जर नियत साप उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात सद्गुरु समर्थ तुमची मदत करतात. हाच आस्थेचा चमत्कार आहे. जरी पोस्ट वाचून तुम्ही गदगद झाला असाल आणि तुम्हीही इतरांसाठी समर्पण भावना असेल तर निसर्ग तुमच्याकडूनही असा चमत्कार घडविलच. आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तीचे जीवन आपल्या प्रयत्नामुळे बहरले तर ते आनंदाचे सोने झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज हे सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहेत. धन्यवाद.